तलाठी भरती परीक्षा चार जुलै दोन हजार एकोणीसला विचारलेल्या प्रश्नानुसार गणित व बुद्धिमत्तेची नमुना उदाहरणे या व्हिडिओत दिली पुणे ट्रेनच्या पुढून सहाव्या डब्यात कीर्ती बसली असून पाठीमागून बाराव्या क्रमांकाच्या डब्यात सोनी बसली आहे तर दोघीच्या दरम्यान दोन डबे आहेत तर त्या गाडीला एकूण डबे किती अतिशय सोपा असणार गणित बघा ही ट्रेन आहे हे, हे। तुमच्या लक्षात आले असेल हा ट्रेनचा कुठला भाग पुढील भाग पुढील भाग आणि हा मागील भाग ट्रेनचा भाग मग आपण ह्या ट्रेनचं काय विचारलं आहे की ते पुण्याला जाऊ कुठेही जाऊ एक काय सांगितलं की ते सोलापूरून पुण्याला जात असताना था पुणे या ठिकाणी जात असताना पुढून म्हणजे पुढून कितव्या क्रमांकावर पुढून हा सहाव्या क्रमांकाचा डबा हा कितव्या क्रमांकाचा ले ले। हा सहाव्या क्रमांकाचा डबा हिथं कोण बसली कीर्ती बसलेली आहे आणि पाठीमागून हा कितव्या क्रमांकावर आहे बाराव्या क्रमांकाच्या डब्यात सोनी बसले आहे आणि ह्या या, या दोघींच्यामध्ये किती डबे आहेत दोन डबे आहेत किती डबे आहेत दोन किती डबे आहेत दोन म्हणजे पुढून सहाव्या क्रमांकावर कीर्ती सहाव्या क्रमांकाच्या डब्यात कीर्ती आणि मागून बाराव्या क्रमांकाच्या डब्यात सोने बसलेले आहे आणि मधी दोन डबे आहेत म्हणून त्या गाडीचे एकूण डबे बरोबर पुढचे सहा मधले दोन आणि पाठीमागचे बारा बरोबर आहे बारा बारा दोन चौदा सहा वीस म्हणजे त्या गाडीला एकूण किती डबे होते वीस डबे होते हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे अशा धर्तीचा प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत किती सोपं गणित आहे पुढून सहावा पाठेमागून बारावा मधले दोन म्हणजे एकूण डबे किती झाले हे सहा पाठेमागचे बारा आणि मधले दोन सहा दोन आठ आणि बारा वीस अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येतं चला मुलांना पुढील व्हिडिओ हो पाहू अतिशय सोपं असणारं गणित ए व बी यांच्या वयांचा गुणाकार त्रेसष्ट आहे त्यांच्या वयातील फरक किती आहे दोन आहे ए हा मोठा आहे असं ग्रहीत धरल्यास एचे वय किती गणित काय विचारले ए व बी यांच्या वयाचा गुणाकार किती आहे त्रेसष्ट म्हणजे ए गुणुले बी बरोबर किती त्रेसष्ट आणि त्यांच्या वयातील फरक म्हणजे ए वजा बी बरोबर किती आहे दोन मग अशा दोन संख्या शोधा की त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे त्रेसष्ट म्हणजे ए गुणुले बी म्हणजेच किती नऊ गुणोले सात त्रेसष्ट नव्वा सत्त त्रेसष्ट ए गुणुले बी म्हणजे त्रेसष्ट म्हणून नव्वा सत्त त्रेसष्ट आणि या दोन्हीतला फरक नऊ वाजा सात किती येतो दोन मग आपल्याला लक्षात आला असेल की त्यांच्या वयांचा गुणाकार त्रेसष्ट आणि त्यांच्या वयातील फरक दोन आहे म्हणून आपल्याला लक्षात आला असेल की मोठा कोण आहे तर नऊ म्हणजे नऊ कोणाबद्दल मानलं ए म्हणून एचे वय मोठं आहे म्हणून एचं वय किती असेल नऊ वर्ष असेल म्हणून पर्याय काय येतो नऊचा याचं उत्तर येतं नऊ कसं सोडवलं लक्षात आलं त्यांचा गुणाकार त्रेसष्ट वयांचा आणि वयातील फरक नौ नौ दोन आहे म्हणून नववा सत्तर त्रेसष्ट नऊ वाजा सात दोन म्हणून एचं वय काय आहे नऊ वर्ष तो मोठा जर लहानाचं वय किती विचारलं असतं तर किती आलं असतं हे सात समजलं पाहूया गणित वाचा शंभर मीटर लांबीची ट्रेन एका खांबाला सहा सेकंदात ओलांडून जाते मीटर ट्रेन आपण इथं उदाहरण हा खांब आहे हा काय खांब आणि ही रेल्वे आहे ही रेल्वे हा खांब ही रेल्वे किती शेकंदात ओलांडते सहा शेकंदात म्हणजे हा खांब ओलांडायला हिथून सुरुवात केल्यानंतर हा शेवट जाणे म्हणजे काय हा खांब ओलांडते म्हणजे रेल्वेच्याच लांबी एवढं अंतर ती कापते ही रेल्वे हा खांब ओलांडते किती ओलांडते सहा सेकंदात म्हणजे हा खांब ओलांडते म्हणजे रेल्वेच्याच लांबी एवढं अंतर ते कापते म्हणजे रेल्वेची लांबी किती आहे रेल्वेची लांबी आहे किती किंवा ट्रेनचे लांबी आहे शंभर मीटर म्हणून काय शंभर मीटर अंतर म्हणजे तो खांब ओलांडतो की शंभर मीटर अंतर ते ट्रेन सहा सेकंदामध्ये पार करते म्हणजे शंभर मीटर अंतर कापण्यासाठी रेल्वेला सहा सेकंद लागतात म्हणजेच खांब ओलांडायला सहा शेकंद लागतात म्हणजे रेल्वेला शंभर मीटर अंतर कापण्यासाठी सहा सेकंद लागतात गणितात पुढं काय विचारलं तर दीडशे मीटर लांबीचा भोगदा ओलांडायला हा भोगदा आहे या भोगद्याची लांबी किती आहे दीडशे मग ही ट्रेन या भोगद्यामध्ये चालली या ट्रेनची लांबी किती आहे शंभर ही ट्रेन अशीच पुढं पुढं गेली आणि मग ही ट्रेन अशीच बाहेर पडली ही बाहेर पडली आता संपलं म्हणजे हिथून हिथपर्यंत जे अंतर आहे बघा हिथून ते हिथपर्यंत अंतर म्हणजे बोगदा पार करावयाचं अंतर म्हणजे रेल्वेला बघा इथून सुरुवात झाली आणि पुन्हा तिचा सेवट इथं झाला म्हणजे हा बोगदा त्या रेल्वेला पार करायचा असेल रेल्वेला म्हणजे त्या ट्रेनला बोगदा काय करायचा आहे ओलांडा यायचा आहे बोगदा ओलांडणे म्हणजे काय बोगद्याची लांबी दीडशे आणि रेल्वेची लांबी शंभर म्हणजे तिला अडीचशे मीटर अंतर पार करावं लागतं किती मीटर अंतर पार करावं लागतं हा भोगदा ओलांडायचा आहे म्हणजे रेल्वेला किती मीटर अंतर पार करावं लागतं अडीचशे मीटर अंतर बरोबर आहे मग आपल्या लक्षात आलं असेल की शंभर मीटर अंतराला शंभर मीटर अंतराला किती शंभर मीटर अंतर कापण्यासाठी तिला सहा सेकंद लागतात मग आपल्या लक्षात आलं असेल किती मीटर अंतर आहे आपल्याला काढायचं आहे अडीचशे मीटर अंतर म्हणजे अडीचशे मीटर अंतराला किती वेळ लागेल तर एक साधी सोपी आयडिया काय बघा पहिलं हे शंभर मीटर अंतराला किती वेळ लागला सहा सेकंद पुण्याचे हे शंभर मीटर अंतराला किती लागला सहा सेकंद आणि राहिलेलं अंतर किती आहे हे पुणाचं पन्नास सेंटीमीटर मीटर अंतर कापायला किती सेकंद लागतील तीन सेकंद म्हणजे पन्ना शंभर शंभर आणि पन्नास म्हणजे अडीचशे मीटर अंतर कापण्यासाठी सहासा तीन अठरा सेकंद वेळ त्या आगगाडीला लागेल लक्षात आलं ही एक साधी सोपी पद्धत समजण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो आहे म्हणजे अडीचशे मीटर अंतर कापण्यासाठी त्या आगाडीला अठरा शकंद लागतील अशा पद्धतीचं गणित आपल्याला परीक्षेला विचारलेलं होतं अशा नमुन्याचं गणित हेच गणित होतं असं नाही चला तर मुलांना पुढील गणित पाहूया दीडशे माणसे दीडशे काम दीडशे दिवसात पूर्ण करतात तर एक माणूस एक काम किती दिवसात पूर्ण करील हे गणित पहा ह्या गणिताची साधी सोपी आयडिया काय दीडशे माणसे दीडशे काम दीडशे दिवसात पूर्ण करतात तर एक माणूस एक काम किती दिवसात पूर्ण करेल याचं सूत्र आहे काय आपण पाहतो यम वन काय यम वन गुणुले टी वन गुणुले डी वन गुणुले डब्ल्यू टू बरोबर यम टू गुणोले टी टू D2, डी टू गुणुले डब्ल्यू वन याच्यामध्ये किमती भरूया यम वन म्हणजे माणसं म्हणजे काय वेळ डी म्हणजे दिवस आणि डब्ल्यू म्हणजे काम मग यम किती माणसं आहेत दीडशे माणसं वेळ किती दिलाय का नाही म्हणून एक किती दिवसात पूर्ण करतात दीडशे दिवसात आणि वर्क म्हणजे काम दुसऱ्या वेळेस झालं डब्ल्यू टू आहे पण दुसऱ्या वेळेस काय विचारलं आहे किती काम आहे एक काम बरोबर यम टू म्हणजे काय की काय विचारलं आहे किती माणसं यम टू म्हणजे एक माणूस कालावधी एक आपल्याला किती दिवसात पूर्ण करतील म्हणून डी टू आहे असं घ्यायचं आहे आणि डब्ल्यू वर्क म्हणजे किती दिवसात तो काम पूर्ण करतोय दीडशे दिवसामध्ये दी। बरोबर आहे डब्ल्यू वन म्हणजे दीडशे दिवस कारण का आ, काम किती आहे दीडशे वर्क हे, हे लक्षात आलं म्हणून आपल्याला काय काढायचं आहे ह्या किमती मांडल्यानंतर दिवस काढायचा तो किती दिवसात पूर्ण करील डी ट्यू डी टू बरोबर हे दीडशे गुणवले दीडशे हे दीडशे हे दीडशे कारण एक एक मांडलं काय नाही मांडलं काय छदस्थानी हितलं दीडशे बरोबर आहे दीडशे एक्त दीडशे म्हणून शिल्लक राहिलं दीडशे म्हणून एक म्हणून एक माणूस एक काम किती दिवसात पूर पूर्ण करेल म्हणून एक माणूस एक काम दीडशे दिवसामध्ये काय करेल तो पूर्ण करेल अशा पद्धतीनं आपल्याला डी टूची माहिती मिळाली म्हणजे किती दिवसामध्ये म्हणून एक माणूस एक काम दीडशे दिवसामध्ये पूर्ण करेल दीडशे माणसे दीडशे काम दीडशे दिवसात पूर्ण करतात तर एक माणूस एक काम हा दीडशे दिवसामध्ये पूर्ण करेल पुढील पद ओळखा अतिशय असणारं गणित तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल अतिशय सोपासणारे गणित एक पहा हे एक म्हणजे एकचा चा बरोबर एक लक्षात आलं हे दोन म्हणजे चार म्हणजे दोनचा वर्ग किती आला चार लक्षात आलं हे सत्तावीस म्हणजे तीनचा घन बरोबर कित्याला सत्तावीस लक्षात आलं मग आपल्याला लक्षात आलं असेल हे सोळा म्हणजे हे सोळा म्हणजे काय आलं चारचा वर्ग कित्याला सोळा बघा एकचा घणं दोनचा वर्ग तीनचा घण चारचा वर्ग हे किती पाच पंचवीस म्हणजे पाचचा घन कित्याला एकशे पंचवीस मग इथे येणारी संख्या कुठली असणार आहे सहाचा वर्ग साही साही छत्तीस काय केलं आहे एकचा घणं तीनचा घणं पाचचा घन ओके म्हणून याच्या पुढे जर इथं प्रश्नचिन्ह असतं तर इथं आलं असतं सातचा घन मग पहा आपल्याला प्रश्नचिन्ह हि तर दिलं आहे म्हणून हा येतं आहे दोनचा वर्ग चारचा वर्ग इथं येईल सहाचा वर्ग म्हणून उत्तर येतं छत्तीस म्हणून पर्याय क्रमांक इथे येतो छत्तीस जो काय पर्याय असेल तर त्याचं उत्तर येतं छत्तीस असं आपल्याला पद ओळखता येतं मुलांनो अनेक व्हिडिओ पाहायचे असतील अनेक ट्रिक्स पाहायच्या असेल तर माझा मैत्री मॅथ्स चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि भविष्यामध्ये येणारे जे काही व्हिडिओ आहेत ज्या ट्रिक्स आहेत त्या पहा आणि अशा पद्धतीनं मैत्री परिवारामध्ये आपण सामील व्हा निश्चितच तुम्हाला स्पर्धा परीक्षेला माझ्या चॅनलचा फायदा होईल म्हणून आजच चॅनलला सबस्क्राईब करा